अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। निशांत भगत ने लॉन्च किया कोविड हेल्प सेंटर, कोरोना मरीजों और उनके परिजनों को मिलेगी हॉस्पिटलों में इलाज की मदद। भाजपा के युवा नेता निशांत भगत ने कोरोना मरीजों को मदद करने कोविड हेल्प सेंटर की शुरुआत की है। गुरुवार को भाजपा नेता दशरथ भगत की उपस्थिति में सानपाड़ा में इसकी लॉन्चिंग करते हुए भाजपा युवा नेता निशांत भगत ने बताया कि नवी मुंबई के सभी 8 प्रभागों में ऐसे कोविड हेल्प सेंटर खोले गए हैं। यहां प्रतिनिधि भी नियुक्त किए गए हैं जो कोरोना संक्रमित मरीजों को अस्पतालों में पहुँचाने एवं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना और महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना के जरिए मुफ्त इलाज दिलाने में मदद करेंगे। युवा नेता निशांत भगत ने हेल्प सेंटर का लाइव डेमो दिखाते हुए शहर के 7 अधिकृत अस्पतालों की जानकारी दी जहां इलाज दिलाने में प्रतिनिधि मदद करेंगे। उन्होंने नागरिकों से कोविड हेल्प सेंटर से संपर्क कर लाभ उठाने का भी आह्वान किया। कोविड-19 का प्रादुर्भाव जो काही देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि विशेष करून नवी मुंबई शहरामध्ये जो काही पसरत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे रुग्णांची वाढत असलेली संख्या आणि अपुरे पडणारे बेड हॉस्पिटल्स आणि त्यामुळे एक पुढाकार एक या शहराचा युवक म्हणून जी जनजागृती प्रशासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि म्हणून नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासोबतच त्या योजनेचा लाभ मिळवून देणं त्यासाठी यापुढे आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत। शहरातल्या प्रत्येक नागरिकाला शेवटच्या कोरोना रुग्णाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही हा बॅनर या ठिकाणी मी फ्लॅश केलेला आहे की ज्याला योजनेची माहिती नाही किंवा ही योजना अस्तित्वात आहे हे माहिती नाही ही माहिती करून देण्यासाठी हा आम्ही पोस्टर बनवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण बघत असाल की आम्ही नोडवाईज आम्ही कोऑर्डिनेटर्स नेमलेले आहेत, त्यासोबतच त्या मदत केंद्राला आम्ही कोविड-19 मदत केंद्र हे नाव दिलेलं आहे, त्यासोबतच जी शासनाची जी लिंक आहे ती लिंक पण आम्ही याच्यामध्ये टाकलेली आहे। याच्यामध्ये विविध 937 एकूण उपचार दिले जातात, परंतु कोरोना सारखाही रुग्ण उपचार या योजनेमधून होऊ शकतो याची माहिती देऊन मदत केंद्राच्या माध्यमातून जो त्या हॉस्पिटलचा आरोग्य मित्र असेल किंवा जो सोशल वर्कर आपण ज्याला बोलतो त्या सोशल वर्करच्या सोबत राहून आमचा कोऑर्डिनेटर आणि तो रुग्ण किंवा रुग्णाचा परिवारातला सदस्य त्यांना एकत्र आणून आधार कार्ड रेशन कार्ड त्या आरोग्य मित्राकडे देऊन त्या परिवाराला किंवा त्या रुग्णाला या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। सध्याच्या स्थितीला नवी मुंबईमध्ये टोटल 7 हॉस्पिटल्स आहेत, पण त्या 7 हॉस्पिटलपैकी सध्या तरी कोविड पेशंट घेणारे फक्त सध्या तरी 2 हॉस्पिटल आहेत, ज्याच्यामध्ये तेरणा आणि DY पाटील हे 2 मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि त्या 2 हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेने 100 बेडची परवानगी तेरणाला दिलेली आहे आणि 100 बेडची परवानगी DY पाटीलला दिलेली आहे आणि म्हणून मेजरली या 2 हॉस्पिटलमध्ये या योजनांचा लाभ नवी मुंबई शहरातले नागरिक घेऊ शकतात। परंतु आमचे कोऑर्डिनेटर्स जरी समजा प्रत्येक नोडमध्ये असले परंतु हॉस्पिटल जे आहेत ते लिमिटेड आहेत, पण आम्ही काल आयुक्त साहेब आणि आमचे नेते गणेश नाईक साहेब यांना पत्रव्यवहार केलेला आहे, मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे की नवी मुंबई शहराच्या क्षेत्रातील मग अपोलो हॉस्पिटल असू दे, रिलायन्स हॉस्पिटल असू दे, त्यासोबतच फोर्टीज हॉस्पिटल, MPCT हॉस्पिटल असे जे काही हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटलमध्ये पण या योजना अंगीकृत करावी म्हणून आम्ही मागणी केलेली आहे। बता दें कि नवी मुंबई में कोविड हेल्प सेंटर चालू कराने वाले निशांत भगत पहले युवा नेता हैं जिन्होंने कोरोना से भयभीत नागरिकों को मुफ्त इलाज के लिए पहल की है। उम्मीद की जा रही है कि इस सहायता केंद्र से नागरिकों को लाभ जरूर मिलेगा। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।